नमस्कार, मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एकदम टेस्टी नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा स्पेशल खोबऱ्याची वडी. खूप सॉफ्ट होते आणि खायला पण खूप मस्त लागते. तर ह्याला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, 8 दिवस सहज टिकतं. तर कसं बनवतात चला मग पाहूया. त्यासाठी मी इथं ओलं खोबरं जे आहे ते मी अशा पद्धतीने कापून घेते, तुम्ही किसून पण घेऊ शकता. तर मी थोडीशी मिक्सरला फिरून घेणार आहे हे खोबरं. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे खोबरं आहे ते घालून घेतलेलं आहे आणि ह्याला एकदम छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक कपडे इथं केलं तरी पण चालतं. तर इथं बघू शकता एकदम छान आपलं हे खोबरं जे आहे ते वाटलं गेलेलं आहे. त्याला मी एका पॅनमध्ये काढते आहे. पॅन आपण गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये एक वाटी इतकं मी साखर घातलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं दूध घातलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. दूध घातला नाही तरी पण चालतं, पण दुधामुळे ही बर्फी जी आहे ती टेस्टी लागते. ह्याच्यामध्ये मी सायपण घातलेलं आहे. तुम्ही हवं असलं तर नुसतं खवासुद्धा इथं पाववाटी घालू शकता. तर हे सगळं आपण एकदम छान घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. घट्ट होतं एक 10 मिनटानंतर हे जे खोबरं आहे ते अशा पद्धतीने एकदम छानपैकी घट्ट गोळा तयार होतो. आणि जेव्हा हे पॅनला सुटतं त्यावेळेस तुम्ही ह्याला काढून घेऊ शकता. तर आपलं हे खोबरं जे आहे ते तयार आहे. तर इथं मी एका ताटाला एकदम छानपैकी तुपानं थोडंसं ग्रेस करून घेतलेलं आहे आणि आपण तयार केलेलं हे खोबऱ्याचं मिश्रण ह्याच्यावर घातलेलं आहे. तर ह्याला थोडंसं थापटून घ्यायचं. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही ह्याला कापून घेऊ शकता. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तो